जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी आजपासून संपावर. शासकीय कामासोबतच आरोग्य सेवाही विस्कळीत होण्याची भीती. जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत कर्मचारी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा. अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तोडगा काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या चौघांवर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल. दिल्ली पोलिसांच्या तपासासंदर्भात गृहमंत्री आज दोनही सभागृहात निवेदन देण्याची शक्यता. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी गृहमंत्रालयाकडनं चौकशीचे आदेश. सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतनं लोकसभेमध्ये स्मोक कॅन्डल जाळणाऱ्या 6 आरोपींपैकी चौघांना अटक. एक जण ताब्यात, एकाचा शोध सुरू. संसद भवन परिसरामध्ये स्मोक कॅन्डल जाळणारा अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातल्या झरी गावचा. अमोल पोलीस भरतीची तयारी करत होता, तर आई वडिलांचा शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह. ललित पाटीलच्या सांगण्यावरूनच शिंदे गावात एमडी कारखाना. ललित आणि भूषण पाटीलच्या चौकशीतनं महत्वाची माहिती समोर. एमडी फॉर्म्युलासाठी लोहारे आणि पंतची भूषणला मदत. पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो स्थानक भुयारी मार्गानं जोडणार. सीएसएमटी ते आझाद मैदान 350 मीटर लांबीचा आणि 18 मीटर रुंदीचा सबवे उभारण्याची योजना. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हवेच्या दर्जात सुधारणा, मात्र माझगाव, सायन, वरळी, बीकेसी आणि विमानतळ परिसरातली हवा अजूनही वाईट श्रेणीत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा 2020 सामना. दक्षिण आफ्रिकेची 1-0 अशी आघाडी. टीम इंडिया समोर मालिका वाचवण्याचं आव्हान. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.